महावितरण कर्मचाऱ्यांच्या कामाला सलाम. तब्बल 3 तास पाण्यात उभं राहून केला विद्युत पुरवठा सुरळीत, ही घटना आहे गोंदिया जिल्ह्यातील. सविस्तर असं की गोंदिया जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याचा सर्वाधिक फटका अर्जुनी मोरगाव तालुक्याला बसला आहे. अनेक भागात पाणी साचलंय, त्यात केशोरी परिसरात असलेल्या 25 गावांना याचा विशेषतः फटका बसलाय. त्यामुळे गावातील वीज गेल्या अनेक तासांपासून खंडित आहे. परिसरातील नदी नाले तुडुंब वाहत आहे, त्यामुळे येण्याजाण्याचा मार्ग देखील बंद झालाय. अशात विद्युत पुरवठा सुरळीत कसा करायचा असा प्रश्न होता. यावेळी केशोरी येथील महावितरण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी साहस दाखवलं. दोरींच्या सहाय्याने तुडुंब वाहत असलेल्या 2 नाल्यातून वाट काढत विद्युत विभागाच्या डीपीपर्यंत ते पोहोचले. त्यानंतर पाण्यात तब्बल 3 तास उभं राहून साहस दाखवत त्यांनी वीज पुरवठा सुरळीत केला. विद्युत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या या साहसाचं सध्या सर्वसामान्य जनतेत कौतुक होत आहे. अतिवृष्टीमुळे परसटोला ते राजोलीपर्यंतची जी लाईट होती ती 21 तारखेपासून रात्रीच्या बंद होती आणि ती लाईट चालू करण्याकरिता आम्ही 22 तारखेला सकाळी आमचे ऑफिसचे श्री जे ई सर प्रदीपजी राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्यासोबत कंबरभर पाण्यामधून जाऊन आम्ही ते खंडित विद्युत पूर्ववत चालू करून दिले आणि तिकडच्या जे गावं आहेत त्यांना व्यवस्थितपणे विद्युत पुरवठा चालू करून दिला. मुरगाव जिल्हा गोंदिया केशवी परिसरामध्ये मागील 3 ते 4 दिवसापासून विजेच्या कडाळसह मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे परिसरातील नदी व नाले हे तुडुंब भरून वाहत आहेत. अशातच 33 KV केशवी वीज केंद्रामधून 11 KV राजोली फिडरमध्ये 11 KV राजोली फिडरचा वीज पुरवठा खंडित झाला व परिसरातील 25 गावे ही अंधारात गेल्याचे कळल्यामुळे आम्ही लगेच मी श्री प्रदीपराव सहायक अभियंता केशवी वीज वितरण केंद्र व माझे 8 कर्मचारी आम्ही फॉल्ट शोधण्याकरिता ट्रॅक्टर व ट्रॉलीच्या सहाय्याने निघालो. परंतु वाटेतच एक नाला हा 5 ते 6 फूट तुडुंब भरून वाहत होता. आम्ही तो नाला ट्रॅक्टरच्या व ट्रॉलीच्या मध्ये बसून आम्ही तो नाला क्रॉस केला, परंतु ज्या ठिकाणी बिघाड निर्माण झाला होता त्या ठिकाणी जाण्याकरता दुसऱ्या नाल्यावरून सुद्धा 5 ते 6 फूट पाणी भरून नाला भरून वाहत होता. तिथे ट्रॅक्टरने जाणे हे शक्य नव्हते. त्यामुळे आम्ही एका दोरीच्या सहाय्याने सगळे 7-8 जण हे दोरीच्या सहाय्याने एकमेकाचे हात पकडून आम्ही तो नाला क्रॉस केला व एका ठिकाणी नाल्याच्या काठावर एक मोठे झाड 20 तारांवर हे उन्मळून पडलेले होते. आम्ही ते झाड कुरड्याच्या सहाय्याने ते झाड तोडून ते वेगळे केले, परंतु लगेच दुसऱ्या डीपीवर सुद्धा एक बिघाड निर्माण झाला होता. त्यामुळे आमचे कर्मचारी हे डीपीवर चढून तो बिघाड दुरुस्त केला व वीज पुरवठा सुरळीत केला. त्यामुळे वीज ग्राहकांनी आमचे आभार मानले. धन्यवाद.